नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत गुणवत्ता शोध चाचणी इयत्ता पहिली मार्च दोन हजार चोवीसच्या पेपरची संभाव्य उत्तर तालिका तर हा पेपर दिनांक अकरा मार्च रोजी झालेला पेपर आहे तर याची संभाव्य उत्तर तालिका आपण बघणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा जर माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा यामध्ये एकूण पन्नास प्रश्न होते आणि एकूण शंभर गुणाचा हा पेपर होता यामध्ये माध्यम मराठी आहे आणि यामध्ये विषय असणार आहेत प्रथम भाषा गणित तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी तर चला सुरू करूया तर विभाग एकमध्ये आहे प्रथम भाषा म्हणजे आपली मराठी तर यातील आपण प्रश्न बघणार आहोत आणि त्यांचे स्पष्टीकरण पण बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी गोड फळ ओळखा तर यामध्ये गोडफळ आंबा हा आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे जंगली प्राणी कोणता नाही म्हणत आहे तर यामध्ये गाढव हा जंगली प्राणी नाही हा पाळीव प्राणी आहे पर्याक्रमांक दोन त्यानंतर तिसरा आहे खालीलपैकी वेगळा शब्द कोणता तर वेगदा वेगळा शब्द आपल्याला शोधायचा आहे सदरा म्हणजे आपण जो घालतोय विजारे घालतो आहे आपण अंगात आणि टोपी पण घालतो आहे पण पिशवी आपण घालत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आहे उतऱ्यावर थोडा प्रश्न आहेत चार आणि पाच तर उतारा वाचलाच असेल आपण प्रश्नावर जाऊया घोडा कुठे राहतो तर घोडा हा तबेल्यामध्ये राहतो घोड्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात तर घोड्याच्या पिल्ल्याला शिंगरू म्हणतात पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे सहा पर्यायातून शुद्ध शब्द निवडा म्हणत आहे म्हणजे जो शुद्ध लिहिलेला आहे तर लेखणीमध्ये बघा लेखणी आहे गॅरेज आहे गॉरेज आहे पोलिस आहे आणि उंदीर आहे तर यामध्ये हा पंचुकीचा लिहिलेला आहे हा पंचुकीचा आहे आणि हा पंचुकीचा आहे पोलिस हा बरोबर लिहिलेला आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात आहे खालील सणाचे नाव ओळखा तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की हे दिवाळी हा सण साजरा करत आहेत पर्याय क्रमांक एक गटात न बसणारे चित्र ओळखा म्हणत आहे तर यामध्ये हा हे सगळे पक्षी आहेत तर पर्याय क्रमांक तीन हा प्राणी आहे आणि ती कॅट आहे मांजर आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ आहे जसे वाडा डावा तसे काम तर बघा वाडाचा उलट केलेला आहे जर आपण कामचा उलट केला तर मका होते पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा अक्षर जुळवून योग्य शब्द ओळखा म्हणत आहे तर हे अक्षर जुळवायचे आहेत तर बघा करवत नाही होणार लवकर पण नाही होणार ल क वर आहे हा ल क वर असा शब्द नसतोय तर लवकर हा बरोबर आहे ल व कर हा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकरावा बघा गोगल गाय या शब्दात लपलेला पाळीव प्राणी आपणास काय देतो म्हणत आहे आपणास काय देतो तर बघा गोगल गायमध्ये गाय ही लपलेली आहे तर बऱ्याच मुलांनी गाय हाव केलेला असेल उत्तर पण ते काय म्हणते गाय आहे पण आपणास काय देतो तर ते देतो दूध पर्याक्रमांक दोन त्यानंतर बारावं बघा समानार्थी शब्द ओळखा म्हणत आहे पाणी म्हणजेच जल पर्याक्रमांक चार विरुद्धार्थी शब्द आहे पुढे विरुद्ध मागे पर्याक्रमांक एक क्रमांक आहे तेरा चौदा कविता वाचून त्यावर उत्तरे सोडवायची आहेत तर प्रश्न क्रमांक चौदा आहे खालील कवितेत वरील कवितेत किती रंगाची नावे आलेली आहेत तर तीन रंगाची नावे आलेली आहेत पर्याय क्रमांक दोन लाल हिरवी आणि पिवळी त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे चौदा वरील कवितेत किती रंगाची नावे आलेली आहेत तर वरील कर... ते झालं आहे प पंधरावा आहे आवडीची आवडीने काय खाणार आहे तर आवडीने गाजर खाणार आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो हा व्हिडिओ जर नक्की आवडत असेल तुम्हाला वाटत असेल की नक्की तुम्हाला याचा फायदा होत आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर बघूया विभाग दोन विभाग दोन आहे गणित तर बघा सोळावा प्रश्न आहे खालीलपैकी आखूळ वस्तू कोणती तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढीलपैकी वेगळा पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर आहे सर्वात मोठी संख्या कोणती तर पर्याय क्रमांक एक ब्याऐंशी ही मोठी संख्या आहे त्यानंतर आहे एकोणीस उद्या सोमवार आहे तर काल कोणता वार उद्या सोमवार म्हणजे आज रविवार आणि त्याच्यामागे शनिवार पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आहे वीस आठ अधिक किती मिळवले तर बारा होईल चार पर्याय क्रमांक एक चुकीची जोडी ओळखा म्हणते चाळीस बरोबर लिहिलं आहे चोवीस त्याचं चौतीस लिहिलं आहे पर्याय क्रमांक दोन ही चुकीची जोडी आहे त्यानंतर आहे बावीस अजय जवळ आठ पेरू होते त्यातील दोन पेरू विकले तर किती पेरू राहिले तर आठ वजा दोन जर केले तर सहा पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेवीस पुढील नाण्यांची एकूण किंमत किती तर हे दोन दहा दहाचे आहेत पर्याय क्रमांक दोन वीस रुपये आहेत चोवीसमध्ये बघा खालीलपैकी शून्य उत्तर कोणाचे येईल तर पाचमधून पाच गेले शून्य येईल पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पंचवीस आहे खालील किती चित्रं रंगवली असता एकूण अकरा चित्रे होतील तर इथं किती चित्रे रंगवायचे आहेत इथं एकूण बारा आहेत मग आपल्याला सहा किती रंगवली आहेत सहा रंगवलेली आहेत सहा आणि पाच रंगवा लागतील पर्याय क्रमांक दोन म्हणजे सहा आणि पाच अकरा होणार पर्याय क्रमांक येतं दोन येईल उत्तर त्यानंतर सव्वीसवा प्रश्न बघा गौरीकडे सात चेंडू व गौरवकडे सहा चेंडू आहेत तर दोघांना मिळून दोघांजवळ मिळून किती चेंडू होतील तर सहा आणि सहा बारा आणि एक तेरा सात आणि सहा तेरा पर्याय क्रमांक एक त्यानंतर सत्तावीसवा बघा अकरा रिकामी जागा बावीस येईल तर पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीसवा बघूया खालील संख्येची लगत संख्येची लगतची पुढील संख्या ओळखा पाच दशक तीन एकक होतात त्रेपन्न तर काय म्हणते लगतची पुढील संख्या ती होईल चौपन्न पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकोणतीस एकोणतीसमध्ये बघा रिकामी चौकटीत काय येईल तर यामध्ये पर्याय क्रमांक चार येईल त्यामध्ये तीस क्रमाने मागील संख्या ओळखा म्हणते मागील चाळीस आहे तर त्याच्या मागील संख्या एकोणचाळीस पर्याय क्रमांक तीन विभाग तीन तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी तर यामध्ये बघा शब्दकुल तयार करण्यासाठी प्रश्नचिन्हा जागी योग्य अक्षर निवडा तर बघा यामध्ये टी येईल कॅट पॉट डॉट पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चित्रातले फळ कोणते आहेत तर बनाना आहेत पर्या क्रमांक चार त्यानंतर तेहतीस बघा खालीलपैकी डॉलचे चित्र कोणते तर पर्याय क्रमांक एक चौतीसमध्ये बघा गटात न बसणारा शब्द ओळखा बॅट कॅट मॅट हे सगळे राईम्स आहेत फॅन हा नाही पर्याय क्रमांक चार पस्तीसमध्ये बघा लहान लिपीत अक्षर कोणते आहे तर पर्याय क्रमांक एक त्यानंतर आहे छत्तीस अवयव ओळखा म्हणते जो चित्रात दिसत आहे तर तो, तो आहे हँड है पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सदतीस बघा चुकीची जोडी ओळखा आहे तर यामध्ये ग्रीन हिरवा बरोबर आहे लाल रेड बरोबर आहे गुलाबी पिंक बरोबर आहे पिवळा ब्ल्यू म्हणते म्हणजे हा चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीन पिवळा येलो पाहिजे होता इथं त्यानंतर अडतीस बघा अडतीसमध्ये तुमच्या मित्राच्या वाढदिवसाला तुम्ही मित्राला काय म्हणाल तर आपण त्याला म्हणू हॅपी बर्थडे पर्या क्रमांक दोन त्यानंतर एकोणचाळीसमध्ये बघा कोणत्या चित्रात फाईव्ह फुले आहेत पाच फुले आहेत तर पर्याय क्रमांक चारमध्ये पाच फुले आहेत त्यानंतर चाळीस वेगळा शब्द ओळखा म्हणजे संडे रविवार बरोबर आहे मंडे सोमवार फ्रायडे शुक्रवार बरोबर आहे फ्रायडे गुरुवार नाही हा चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीन शेवटचा विभाग चौथा आहे बुद्धिमत्ता चाचणी तर एक्केचाळीसमध्ये बघा या अक्षरमालेत प किती वेळा आले आहेत तर प एक दोन आणि तीन तीन वेळा आले पर्या क्रमांक तीन बेचाळीसमध्ये बघा शब, शब, शब्द शब्द वेगळा शब्द ओळखा म्हणताय तर यामध्ये काकडी हा वेगळा शब्द आहे बाकी ह्या सगळ्या पालेभाज्या आहेत त्यानंतर आहे त्रेचाळीस बस जीप मोटार गटाशी जुळणारे पद खालीलपैकी कोणते तर यामध्ये बघा ॲटो हा जुळेल जे सगळे हे की रोडावर धावणारे वाहन आहेत चौवेचाळीसमध्ये बघा सुईने शिवतात तर कातरीने कापणे क्रमांक तीन पंचेचाळीसमध्ये बघा पाच पंचावन्न तर चार चौवेचाळीस पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा पहिले पाच आहेत मग चार मग तीन मग दोन पण पहिले प्लस मग गुणा अधिक गुणा म्हणजे पर्याय क्रमांक चार यामध्ये उत्तर येईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे तंतोतंत जुळणारी आकृती निवडायची आहे तर यामध्ये पर्याय क्रमांक चार येतोय अठ्ठेचाळीसमध्ये बघा तुमच्या मित्राला पेन्सिल हवी असल्यास काय कराल तर आपण त्याने आनंदाने पेन्सिल देईन त्यानंतर एकोणपन्नास बघा शाळेत फुलां फुलांवर फुलपाखरू दिसले काई फुल तर काय करशील तर ते फुलपाखरू पाहत राहीन त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे पन्नास गटातनं बसणाऱ्या आकृती निवडा तर यामध्ये पर्याय क्रमांक एक येतो आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद